नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील समृद्धी महामार्ग सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आपण या दिशेने प्रवास करत आहोत आणि आता आपण ज्या लोकेशनला आलेलो आहोत ते लोकेशन म्हणजेच या बाजूला आहे मालेगाव जहागीर आणि इकडल्या दिशेला अकोल्याकडे जातो। आता हा जो हा ब्रिज दिसत आहे तर हा ब्रिज म्हणजेच नॅशनल हायवेचा ब्रिज आहे, म्हणजेच इकडून मालेगाव त्याचबरोबर वाशिम आणि पुढं हिंगोली नांदेड असा जाणारा पुढे अकोल्यापर्यंत जाणारा हा 161 नंबरचा नॅशनल हायवे आहे। पहा आणि या लोकेशनवरती इंटरचेंज आहे रिधोरा नावाचं गाव, जे मालेगाव जहागीर या गावासाठी या तालुक्यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या। तर इथून आपण अशा पद्धतीने इकडे प्रवास करणार आहोत। आपण पाहत आहोत पॅकेज नंबर 5 या ठिकाणचं जे काम आहे तर हे कुठपर्यंत झालेलं आहे। मागच्या पॅकेज नंबर 5 दोन व्हिडिओ आपण पाहिलेले असतील, नाही ज्यांनी पाहिले नसेल तर त्यांना लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। स्पेशली पॅकेज 5 काम जे पाठीमागून आपण पाहत आलेलो आहोत तर कुठपर्यंत काम झालेलं आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल इथून पुढच्या भागात, म्हणजेच मालेगाव जहागीरच्या एरियाच्या पुढं तिन्ही राजा नावाचं गाव आहे तिथून हे पॅकेज स्टार्ट होतं, म्हणजे इकडून जाताना आपल्याला ते शेवट पाहायला मिळेल पॅकेज नंबर 5। तर चला तर मग पुढचा प्रवास सुरू करूया, त्या अगोदर इथल्या आजूबाजूच्या परिसरावरती एक दृष्टिक्षेप टाकूया। तर मंडळी, इकडल्या दिशेने वाशिम आणि मालेगाववरून येतोय, अशाच इकडं दिशेने अकोल्याकडे जातो। हा नॅशनल हायवे 161 नंबरचा आहे आणि याच्या पुढं गेल्यानंतर हा संपूर्ण इंटरचेंजचाच एरिया आहे। याच्या बाजूला पण आपल्याला इंटरचेंजचा लूप रोड वगैरे पाहायला मिळेल आणि हे इथं गर्डर वगैरे या ठिकाणी आपल्याला बनवलेले दिसत आहेत। पहा, आपल्याला इकडं पुढं जायचं आहे नागपूरच्या दिशेने, शक्य होईल तेवढा आज प्रवास आपल्याला, म्हणजे आज तर शक्य नाही पण 2-4 व्हिडिओमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग पुढं पाहूया काम किती झालेलं आहे। तर मंडळी, या ठिकाणी आपल्याला एक नदी किंवा ओढा असेल तर ह्याच्यावरती एक पूल होत आहे, पा ब्रिज होत आहे, तर ह्याचं काम या ठिकाणी सध्याच्याला सुरू आहे। आपल्याला या महामार्गाने असं न जाता आपल्याला खालून प्रवास करावा लागणार आहे, म्हणजे खाली उतरावं लागणार आहे। इथं पण आपल्याला दिसत आहे की महामार्गाचं काम सध्याच्याला झालं नाही। ही इथं एक पाटी आहे पा, समृद्धी महामार्ग पॅकेज 5 म्हणून ही पाटी लावलेली आहे आणि या दिशेने आपण ते इंटरचेंज पाहिलेलं आहे। इकडं हा महामार्ग समोर दिसतोय आणि इथं काम पहा, या ठिकाणी सध्याच्याला काम सुरू आहे। तर छोटीशी नदी, त्यावरती होत असलेला हा पूल, हा या ठिकाणी याचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे। आता सध्याच्याला सुट्टी झाली आहे यांना, आपल्याला सुट्टी झालेली नाही। इकडून ही नदी वाहत येते पहा, ही नदीचं पात्र खूप मोठं दिसतंय, त्यामुळंच इथं हे ब्रिजचं काम पण विस्तृत आहे। पहा, पुलाचं काम, ही नदी खाली वाहत जाते अशी, आणि आपल्याला जायचंय या कच्च्या रस्त्याने खालून। मंडळी, बऱ्याच वेळेचं मी चेनेज नंबर शोधतोय आणि या लोकांना पण विचारतोय पण माहीत नाही, पण मी या नदीच्या बाजूला जे पूल होत आहे इथे एक दगड दिसतोय पहा, ह्याच्यावर चेनेज नंबर बहुतेक असेल, हा 237 प्लस 651 काहीतरी आहे पहा, तुम्हाला दाखवतो। आता हा कन्स्ट्रक्शन सुरू व्हायच्या अगोदर इथं दगड रोवलेला आहे बहुतेक, म्हणजे 237 किलोमीटर अंतर नागपूरपासून आहे। तर मंडळी, पाठीमागा आपण 237 जे पुलाचं काम पाहत होतो तिथून पुढं आल्यानंतर 1 किलोमीटरवरती पुन्हा परत इथं आपल्याला काम आणखीन चालू असलेलं असल्यामुळं आपल्याला खालून प्रवास करावा लागणार आहे। इकडे बाजून एक गावावरून रस्ता येतो आणि त्यांच्यासाठी इथं अंडरपास बहुतेक कन्स्ट्रक्शन होणार आहे।
हा समृद्धी महामार्ग इकडून येतो मुंबई वरून आणि अशाच पद्धतीने इकडे जातो नागपूरकडे. इथं पाहत आहोत आपण हे कन्स्ट्रक्शन इथं सुरू आहे. इथं अंडरपास होण्यासाठीचं नियोजन असेल बहुतेक. पुढं रस्ता हा जातो त्यामुळे इथं 100% अंडरपास होणार असेल. पण इथं सध्याच्याला प्राथमिक लेवलचं काम दिसते आपल्याला. असाच हा महामार्ग पुढे जातो. तर मंडळी काही अंतर आपण पुढं आल्यानंतर पुन्हा परत इकडल्या दिशेला जर पाहिलं तर महामार्गाचं कन्स्ट्रक्शन इथं सुरू असलेलं दिसत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे VOP असतील, कन्स्ट्रक्शन इथं सुरू असलेलं दिसत आहे. आणि जे महामार्गाचं जे 6 लेनचं काम आहे तर काही ठिकाणी सुरू आहे. इथून एक दृष्टिक्षेप टाकूया बघा. तर एका नजरेत आपल्याला सर्व काही इथून दिसेल, कारण आपल्याला आता सर्व खालच्या बाजूनच प्रवास करायचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळा थांबून दाखवू शकत नाही. इथूनच आपण एक दृष्टिक्षेप टाकूया. आपण या दिशेने प्रवास करत आलेलो आहोत. आपण येऊन पोहोचलेलो आहोत चेनेज नंबर 235 वरती, कारण इथं कुठं मार्किंग वगैरे नाही. पण इथं जे सुरुवातीला मार्किंग केलेले जे दगड आहे इथे एक पडलेलं दिसतोय पहा. तुम्हाला पण दाखवतो मी 235 हा दगड इथं पडलेला आहे. प्लस 80 प्लस 8 235 प्लस 8. तर या चेनेजवरती आपल्याला इथे एक पुलाचं काम सुरू असलेलं दिसते पहा. तिथून आपण दृष्टिक्षेप टाकला होता त्याच्या बरंच पुढं आलेलो आहोत आपण या दिशेने. इकडं संपूर्ण आपण खालूनच आलेलो आहोत या महामार्गाच्या. आपल्याला वरतून प्रवास करता आलेला नाही आहे, कारण जसं आपण व्हिडिओ स्टार्ट केला तसं काही ठिकाणी आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये वरतून प्रवास करता आला. बाकी सगळं आपण खालूनच प्रवास करत आलेलो आहोत. तर मित्रांनो, इथं या ठिकाणी हे कन्स्ट्रक्शन सुरू असलेलं दिसत आहे. वरती अंतिम लेअरचं काम पण बाकी आहे. इकडं पुढं मात्र थोडं झालेलं दिसते पहा. क्युरिंगसाठी गोण्या वगैरे टाकलेले दिसत आहेत पहा. आणि वरतून तर काही जाता येणार नाही, आपल्याला खालूनच जावं लागणार आहे. तर मंडळी या व्हिडिओमध्ये आता थांबावं लागणार आहे, कारण सूर्यनारायणसुद्धा अस्ताला गेलेले आहेत. आपल्यालासुद्धा रिटर्न जावं लागणार आहे, कारण आता इथून पुढं जर व्हिडिओ बनवला तर आपल्याला व्ह्यू मिळणार नाही. तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्या मेहनतीसाठी एक लाईक जरूर करा अद्याप जर केलं नसेल तर. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.